नमस्कार, मी दिनेश कांजे, आपण बघताय न्यूज डंका. मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनेच्या आंदोलकांनी आज थेट मातोश्री निवासस्थानी धडक दिली. उपाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी होती. त्यांना सामोरे गेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. दानवे असं म्हणाले की सरकार या प्रकरणी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला उपाटा शिवसेनेचा पाठिंबा असेल. उद्धव ठाकरे नंतर बोलले म्हणजे काय, त्यांनी थेट ब्रह्मास्त्रच काढलं. तेच ब्रह्मास्त्र जे मवियाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अनेकदा वापरलं होतं. काहीही समस्या झाली की थेट दिल्लीकडे बोट दाखवायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवायचं. उद्धव ठाकरे असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या विषयावर तोडगा काढावा, म्हणजे आम्ही भूमिका स्पष्ट करणार नाही. जरांगेंनी त्यांना सांगितलं आहे, मनोज जरांगे पाटलांनी, की OBC कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल तुमची भूमिका काय. तर मवियाच्या नेत्यांना या विषयावर भूमिका स्पष्ट करायची नाही आहे. सर्वपक्षीय बैठक जर मुख्यमंत्र्यांनी बोलवली तर त्यालासुद्धा टांग द्यायची आहे, परंतु तोडगा मोदी यांनी काढावा अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे आम्ही नरवा कुंजरवा ही भूमिका घेणार आणि मोदींनी हे प्रकरण धसास लावावं अशी त्यांची इच्छा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यापेक्षा सत्ताधारी महायुतीला कुंडीत पकडणं, त्यातल्या त्यात भाजपला कुंडीत पकडणं हे मनोज जरांगे पाटील यांचं लक्ष आहे. ही बाब आता मराठा समाजाच्या लोकांच्या लक्षात येऊ लागलेली आहे आणि त्याच्यामुळे मवियाच्या नेत्यांकडून त्यांची भूमिका स्पष्ट करून घेण्यासाठी रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांनी आज मातोश्री निवासस्थानी धडक दिली. अंबादास दानवे जे त्यांना सामोरे गेले त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की दम देण्याचा प्रयत्न केला हे कळायला मार्ग नाही आहे. परंतु दानवे त्यांना असं म्हणाले की असं थेट मातोश्रीवर कोणी येत नाही, वेळ घेऊन आलं पाहिजे. वेळ घेऊन आल्यानंतरच उद्धव ठाकरे भेटतात. दानवे पुढे असं म्हणाले की तुम्हाला कोणी पाठवलं आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणजे रमेश केरे पाटील यांना भाजपने पाठवलं आहे असं अडून अडून दानवे सुचवत होते. त्यानंतर दानवे असं म्हणाले की सरकार या प्रकरणी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. या मुद्द्यावर विधिमंडळामध्ये जो सर्वपक्षीय ठराव मांडण्यात आला त्या ठरावाला आम्ही पाठिंबा दिला होता. हा ठराव एकमताने मान्यसुद्धा झाला. दानवे यांचं जे विधान आहे, तुम्हाला कोणी पाठवलं आहे हे आम्हाला माहिती आहे, अर्थात दानवेंना सुचवायचं आहे की केरे पाटील यांना भाजपने पाठवलं आहे. आता गृहीत धरा की केरे पाटील हे भाजपने पाठवलेले मराठा आंदोलक आहेत, परंतु ज्या लोकांचा भाजपला पाठिंबा आहे, जे लोक भाजपमध्ये सक्रिय आहेत, जे भाजपचे पदाधिकारी आहेत, अशा मराठा समाजाच्या लोकांना ठाकरेंकडून त्यांची भूमिका स्पष्ट करून घेण्याचा अधिकार नाही आहे का? भाजपच्या संपर्कात असलेल्या, भाजपचं समर्थन करणाऱ्या आणि भाजपबाबत आस्था बाळगणाऱ्या मराठा समाजातील नेतृत्वाला जर उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यायचं नसेल तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नांना तरी उत्तर द्यावं. कारण मनोज जरांगे पाटील हे तर शरद पवार समर्थक आहेत. शरद पवारांच्या ऊर्जेचं मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा कौतुक केलेलं आहे आणि अशी जाहीर चर्चा आहे की मनोज जरांगे पाटील म्हणजे शरद पवारांचं जे चिन्ह आहे तुतारीवाला माणूस, तो तुतारीवाला माणूस हे मनोज जरांगे पाटीलच आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी तर थेट मवियाच्या नेत्यांना सवाल केलेला आहे की OBC कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची जी मागणी मी केलेली आहे त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची अजिबात इच्छा नाही आहे, कारण त्यांना भूमिका स्पष्ट करायची नाही आहे, कारण त्यांना गोंधळ संपवायचा नाही आहे. त्यांना महाराष्ट्रामध्ये जो वणवा पेटला आहे तो शमवण्यामध्ये कोणताही रस नाही आहे. म्हणून त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की मोदी तुम्हीच तोडगा काढा, आम्ही फक्त तमाशा बघणार. आरक्षणाच्या मुद्द्यावर अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे यांनी जी विधानं केलेली आहेत ती फक्त वेगवेगळी नसून परस्पर विरोधी आहेत. एका बाजूला अंबादास दानवे असं म्हणत आहेत की सरकार आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आमचं समर्थन असेल. आमचं समर्थन असेल म्हणजे उबाटा शिवसेनेचं समर्थन असेल. सरकारने तर या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. सरकारला OBC कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं, म्हणून सरकारने मराठ्यांना 10% आरक्षण जाहीरसुद्धा केलं आहे आणि ते अंमलातसुद्धा आणलं आहे. तरी दानवे अशा प्रकारचं विधान करतात, सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचं समर्थन असेल. सरकारने तर निर्णय घेतला आहे, मग 10% आरक्षणाच्या निर्णयाला तुमचं समर्थन आहे की नाही तेवढं फक्त तुम्ही स्पष्ट करा. की OBC कोट्यातून तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ते तुम्ही स्पष्ट करा. परंतु हे ना अंबादास दानवे स्पष्ट करत आहेत ना उद्धव ठाकरे स्पष्ट करत आहेत. उद्धव ठाकरे आणि दानवे दोघंही टोलवाटोलवी करत आहेत, सरकारकडे बोट दाखवत आहेत आणि उद्धव ठाकरेंनी तर थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे. ही लबाडी आता मराठा समाजाच्या लक्षात येऊ लागलेली आहे आणि म्हणूनच केरे पाटील यांना मातोश्रीसमोर आंदोलन करावं लागलं. मनोज जरांगे पाटील यांनी केरे पाटलांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ते असं म्हणाले की आमचं महाराष्ट्रात कुठेही आंदोलन सुरू नाही आहे, मातोश्रीच्या समोर ज्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलकांचा आणि आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. आणि मनोज जरांगे पाटील त्याच्या पलीकडे जाऊन म्हणाले,
ही कदाचित दरेकरांनी पाठवलेली माणसं असतील. आता दरेकर हे भाजपचे आमदार आहेत, त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा भाजपकडे बोट दाखवलेलं आहे. मनोज जरांगे पाटील जे म्हणाले ते 100% सत्य आहे, कारण मवियाच्या कोणत्याही नेत्यासमोर मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक आंदोलन करणार नाहीत, कारण त्यांना कोंडी फक्त महायुती सरकारच्या नेत्यांची करायची आहे, त्यांना कोंडी भाजपची करायची आहे, त्यांना कोंडी देवेंद्र फडणवीस यांची करायची आहे, त्यांना कोंडी पंकजा मुंडे यांची करायची आहे, त्यांना तमाम भाजपच्या नेत्यांची कोंडी करायची आहे. परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे तिन्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी साहेब आहेत, आणि या साहेब लोकांना कोणत्याही प्रकारे अडचणीत आणण्याची मनोज जरांगे पाटील यांची इच्छा नसल्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या विरोधात जरांगे यांचा कोणताही समर्थक कधीही आंदोलन करणार नाही, आणि जाब विचारण्याची गोष्ट तर खूप दूर राहिली. मनोज जरांगे पाटील यांच्या अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते OBC कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत निर्णय घेत नाही आहेत, आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आता महाराष्ट्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, ते आता केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवत आहेत. गेल्या काही दिवसातला घटनाक्रम आपण जर नजरेखालून घातला तर आपल्या लक्षात येऊ शकेल की मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची रणनीती आहे. शरद पवारांनी याची सुरुवात केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्या बैठकीला जाऊ नका असे फोन शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले, आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ज्यांनी या बैठकीला येणार अशा प्रकारची कबुली दिली होती त्या नेत्यांनी शेवटच्या क्षणी आपला निर्णय फिरवला. छगन भुजबळ यांनीच हा गौप्यस्फोट केलेला आहे. आता उद्धव ठाकरेसुद्धा तेच करत आहेत. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या प्रश्नाकडे पाठ फिरवलेली आहे, या प्रश्नाला पाठ दाखवलेली आहे. उद्धव ठाकरे आता नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न सोडवावा अशा प्रकारचं आवाहन करताना दिसत आहेत. याचा अर्थ मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जर हात पळून घ्यायचे असतील तर ते भाजपने पळून घ्यावेत, महायुती सरकारच्या नेत्यांनी पळून घ्यावेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पळून घ्यावेत, देवेंद्र फडणवीस यांनी पळून घ्यावेत. आम्ही फक्त तापलेल्या तव्यावर रोटी शेकणार ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे. मवियाच्या नेत्यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर आम्ही आमची रणनीती जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं. परंतु आता मवियाचे नेते या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाही आहेत. ते या प्रकरणी मौन बाळगू इच्छितात, ते या प्रकरणी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे बोट दाखवू इच्छितात. त्यामुळे गोची आता मनोज जरांगे पाटील यांची होणार आहे. मवियाचे नेते जर गप्प बसले, त्यांनी या विषयावर जर तोंड उघडलं नाही तर मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार आहेत. अर्थात मवियाच्या नेत्यांचा मनसुबा साफ आहे, त्यांना मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये कोणत्याही प्रकारे रस नाही आहे. जर त्यांना रस असता तर शरद पवारांनी यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये तशा प्रकारची पावलं उचलता आली असती. त्यामुळे निर्णय आता मराठा समाजाला घ्यायचा आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा विचका केल्याचं खापर महायुती सरकारवर फोडल्यानंतर आता केंद्र सरकारवर खापर फोडण्याची मवियाच्या नेत्यांची तयारी आहे. त्या दिशेने त्यांनी पावलंसुद्धा टाकलेली आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणाकडे मराठा समाज कसं काय पाहणार, या प्रकरणी कोणती भूमिका घेणार हे येणारं काळच ठरवेल. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.